नमस्कार पुष्पा रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरू करूया। आज आपण म्हशीच्या चिकयुक्त दुधापासून लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाट्या दूध घेतली आहे, म्हशीचे चिकयुक्त दूध। आता हे आपण कुकरमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊया। कुकरमध्ये मी इथे 1 ग्लास पाणी ओतून स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पातेलं ठेवून घेऊया। तर हे आपण झाकण लावून 1/2 तासासाठी बेक करूया। आता 1/2 तास झालेला आहे, आता आपण याच्यातून काढून घेऊया। आता हे छान बेक झालेलं आहे, आपण याचा क्यूब पाडून घेऊया आणि याचा किस करून घेऊया। आता ह्या वड्या आपण किसून घेऊया। अशा प्रकारे इथे हे किस करून घेतलेलं आहे आणि आपण हे या वाटीने मोजून घेऊया। एक वाटी असं 2 वाट्या झालेलं आहे, याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालूया। अशा प्रकारे हे हलवत राहायचे आहे म्हणजे खाली चिकटत नाही। आता या साखरेला पाणी सुटतंय, साखरेलं असं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी पूर्ण अटेपर्यंत हे असं हलवत राहायचं आहे। असं याला पूर्ण पाणी सुटलेलं आहे, साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि हे पूर्ण सुक्क होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घालूया। असं हे सुक्क होत चाललेलं आहे आणि पूर्ण सुक्क झाल्यावरती गॅसची फ्लेम बंद करायची आहे। याच्यातलं हे पाणी पूर्ण आटवायचं आहे, हे पाणी पूर्ण आटलं तरच हे वर्षभरासाठी टिकून राहतात। याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते म्हणजे लाडू ओळताना हाताला चिकटत नाही। अशी म्हशीचा असल्यामुळे पांढरा दिसतो आणि गाईचा जर असेल तर तो पिवळसर दिसतो। आता हे छान परतून झालेलं आहे, याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता आपण कोमट असताना याची लाडू वळून घेऊया। आता हे कोमट झालेलं आहे आणि याचे लाडू वळून घेऊया। अशा प्रकारे हा लाडू वळलेला आहे आणि सगळे लाडू आपण असे ओळून घेऊया। अशा प्रकारे मी इथे सगळे लाडू ओळून घेतले आहे आणि हे लाडू खूपच पौष्टिक आहेत, ते लहान मुलांनाही खूप आवडतात। ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।